बीरस्तरीय शालेय बाल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा का आयोजन जिला परिषद उच्च प्राथमिक विद्यालय शेनगांव में संपन्न हुआ। बीट शेनगांव पंचायत समिति ज्योति जिला परिषद चंद्रपुर। जिला परिषद उच्च प्राथमिक विद्यालय शेनगांव में 27 से 29 दिसंबर के बीच बीट स्तरीय शालेय व क्रीड़ा स्पर्धा का आयोजन किया गया है। 27 तारीख को उद्घाटक के रूप में गोदावरी केंद्रीय सभापति महिला व बाल कल्याण जिला परिषद चंद्रपुर सुनील बड़ावी, सभापति पंचायत समिति ज्योति महेश देवकते, उप सभापति पंचायत समिति ज्योति अंजना बाई, भीमराव पवार, पंचायत समिति सदस्य ज्योति सुरेश केंद्रे, संजय गांधी निराधार योजना महेश मेशराम सरपंच ग्राम पंचायत शेनगांव के साथ अन्य मान्यवर बड़ी संख्या में मौजूद थे। मान्यवरों के स्वागत के पश्चात उन्होंने अपने मनोगत व्यक्त किए। शाळांमधील जवळपास 400 विद्यार्थी या स्पर्धामध्ये सहभागी होतात। या क्रीडा स्पर्धामध्ये जे विद्यार्थी सहभागी होतात त्यांना विविध स्पर्धामध्ये जसं सांस्कृतिक स्पर्धा आहेत, वैयक्तिक स्पर्धा आहेत आणि सांघिक स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धामध्ये सहभागी करून घेतलं जातं। आणि या ठिकाणी सहभागी घेतल्यानंतर विद्यार्थ्यामधले जे कलागुण आहेत, त्यांचे सुप्त गुण आहेत, त्या सुप्त गुणांना या माध्यमातून वाव मिळतो। भविष्यात या मुलांना राष्ट्रीय स्तरावर राज्यस्तरावर खेळण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध व्हावी, त्यांच्या या गुणामध्ये पारंगतता निर्माण व्हावी म्हणून जिल्हा परिषद प्रशासनानं या स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यासाठी आम्हाला एक संधी उपलब्ध करून दिली। यामध्ये आपले शिक्षक तन्मनधनानं अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांची मेहनतीनं त्यांच्याकडून तयारी करून घेतात आणि एक चांगल्या प्रकारचं उत्कृष्ट सादरीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। शेनगावच्या वतीनं हे 3 दिवसीय बीट स्तरीय शालेय बालक्रीडा तथा सांस्कृतिक स्पर्धा हे होऊ घातलेले आहेत। याच्यासाठी गावकऱ्यांनी आम्हाला पुरेपूर सहकार्य दिलेले आहे सर। काही या गावातून अन्नदाते मिळालेले आहेत। सर्व विद्यार्थी आणि सोबतच गावातील जे युवक मंडळी आहेत त्यांनी आम्हाला पुरेपूर सहकार्य दिलेलं आहे। काही गणेश मंडळ आहेत, काही बचत गट आहेत, यांनीसुद्धा आम्हाला नाश्त्यापासून तर अन्नापासून अशी मदत दिलेली आहे। आणि हा या सर्व कार्यक्रमामध्ये एकूण या बीटातील 22 शाळा सहभागी होणार आहे आणि या 22 शाळेचं कसल्याही पद्धतीने गालबोट न लागता हा उत्तमरित्या कार्यक्रम आमच्या या शेनगाव परिसरामध्ये संपन्न होणार आहे। इसके बाद विविध प्रकार के खेल तथा सांस्कृतिक कार्यक्रम का आयोजन किया गया। प्रस्तुत है इसकी झलकियां। आभार व्यक्त करते हैं आणि उभरणीय कार्यक्रम इस दौरान बड़ी संख्या में विद्यार्थी, पालक वर्ग, स्कूली शिक्षक मौजूद थे। राजुरा से हमारे संवाददाता कृष्ण कुमार की रिपोर्ट।